महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। करंजी दिवसेंदिवस रासायनिक खतांचे दुष्परिणाम पुढे येत असून रासायनिक खतांच्या अधिक वापरामुळे नागरिकांचे आरोग्य धोकादायक बनले असून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य देऊन नागरिकांनी देखील सेंद्रिय शेतीपासून तयार झालेला भाजीपाला खरेदी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन RPIचे ज्येष्ठ नेते संजय डोळसे यांनी केले आहे। करंजी येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रगतिशील शेतकरी छानराज क्षेत्रे यांनी गेल्या 2 वर्षापासून गावात स्वखर्चातून सुरू केलेला कचरा संकलन व त्यापासून तयार होणारे गांडूळ खत या ZUK कंपोस्ट व गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन करंजी गावातील प्रगती शेतकरी रूपचंद अकोलकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपस्थितांसमोर डोळसे बोलत होते। या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय आयात निर्यात धोरणाचे अभ्यासक संदीप कडभणे, माजी सभापती संभाजी पालवे, सरपंच राजेंद्र पाठक, आदिनाथ सोलट, माजी सरपंच संतोष शिंदे, पत्रकार विलास मुखेकर, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश शेला, युवा नेते प्रदीप ससाने, प्राध्यापक अमोल आगाशे, माजी मुख्याध्यापक प्रतिलाल क्षेत्रे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आरोळे, विक्रम अकोलकर, वंचित बहुजन आघाडीचे विश्वास क्षेत्रे, सुधीर आरोळे, संपत क्षेत्रे, गोपीनाथ अकोलकर, व्हाईस चेअरमन रावसाहेब क्षीरसागर, राजेंद्र मरकट, भाऊसाहेब नवगिरे, हरी दानवे, प्रकाश प्रशांत साळवे, यश अकोलकर, रोहन क्षेत्रे, सुरेश क्षेत्रे, धीरक क्षेत्रे, सिद्धार्थ क्षेत्रे आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते। छानराज क्षेत्रे यांनी अनेक निर्णय प्रयोग आपल्या शेतीमध्ये करून नेहमीच रासायनिक खते मुक्त सेंद्रिय शेती करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर गावामध्ये गेल्या 2 वर्षापासून स्वखर्चातून संपूर्ण कचरा गोळा करून त्यापासून गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे। स्वतःचे सुशिक्षित मुलांना नोकरीच्या मागे न लावता त्यांना देखील या उपक्रमात गुंतवून गोपालनाचा उपक्रम देखील या ठिकाणी सुरू केला आहे। ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे तरच देशाचा विकास होऊ शकतो। याच अनुषंगाने क्षेत्रे यांनी हाती घेतलेला हा उपक्रम निश्चितच इतरांसाठी देखील प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम कडभणे यांनी म्हटले आहे। तंदुरुस्त आणि निरोगी शरीराचे महत्व कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येकानेच ओळखले असून त्या दृष्टीने प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सेंद्रिय शेतीपासून तयार केलेल्या पालेभाज्या दररोजच्या आहारात वापरण्याची गरज असल्याचे माजी सभापती संभाजी पालवे म्हणाले। क्षेत्रे यांनी स्वखर्चातून सुरू केलेले 50 गायींचे गोपालन व गांडूळ खत निर्मिती प्रकल्प या उपक्रमाचे सर्वच उपस्थितांनी अगदी तोंड भरून कौतुक केले आहे। फोटो ओळी भटेवाटी करंजी येथे कंपोस्ट व गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन करताना संजय डोळसे, संदीप कडभणे, संभाजी पालवे, रूपचंद अकोलकर, छानराज क्षेत्रे आणि शेतकरी दिशादर्शक असा प्रकल्प आहे। आणि आज जो शेतकरी रासायनिक खत वापरतो त्याचा परिणाम दुष्परिणाम शेतीवर होतो आणि ते होण्या न होण्यासाठी आपल्याला भविष्य काळात तुम्हाला जैविक आणि हीच खतं वापरावी लागतील जी तुम्ही घरी गांडूळ खत असेल किंवा अजून आहेत आणि जे त्या ह्या अनुषंगाने जे रासायनिक खतं आपण रासायनिक खतं असेल किंवा औषधं असतील याचा परिणाम आपण शिपतो हे झाल्यावर कीड आली ते शिपतो त्याचा परिणाम माणसाच्या भविष्यात शरीरावर होतो आणि वेगवेगळे आजार होतात। ज्यावेळेस आपण ही नैसर्गिक शेती भाऊजी नैसर्गिक शेती वगैरे करतो त्याच्या अनुषंगाने जर आपण तेच धान्य फळ भाजीपाला खाल्ला तर भविष्यात आपल्याला इतर जे आता इतर आजार होतात त्याच्यापासून नक्कीच सुटका होईल असं मला वाटतं। या उद्घाटनासमोर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। नाही आणि छानराज सरनी खरोखर एक दिशादर्शक स्वतःच्या खर्चातून म्हणजे कोणतरी शासकीय योजना येईल त्यातून आपण काहीतरी अनुदान घेऊ आणि मग ही योजना चालू करू एक सामाजिक उपक्रम अधिक एक दिशादर्शक असा त्यांनी जो कार्यक्रम ठेवला आहे शेतकऱ्याला नक्कीच दिशा दाखवण्याचं काम आहे आणि मी त्यांना त्यांच्या या प्रयोगाला आमच्या सगळ्यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो। सेंद्रिय खताचा प्रोजेक्ट चालू केला आहे तो खरोखरच उल्लेखनीय आहे। एक तर पहिली बाब आहे मी शहरीकरणातून आलेलो आहे मी शहरात जन्म घेतलेला आहे आणि लंडनपर्यंत मी शिकण्यासाठी गेलेलो आहे तर हा प्रोजेक्ट एवढ्या छोट्याशा खेडेगावात त्यांनी इतक्या उत्कृष्टरित्या मला प्रेझेंटेशन देऊन मला सांगितलं आणि खरोखरच माझ्यासुद्धा एक प्रेरणा तयार झाली आहे की मी माझ्या गावात माझ्या शेतामध्ये हा एक छोटासा असा एक प्रोजेक्ट कंपोस्ट खत निर्मिती किंवा सेंद्रिय खत शेती हा विषय घेऊन पुढं मी माझ्या भावी आयुष्यात करण्याची माझी प्रेरणा तयार झालेली आहे आणि मी क्षेत्रे साहेबांना तसेच माझा विद्यार्थी सूरज
याला खरोखर धन्यवाद देतो की त्यांनी मला या उद्घाटनासमोर बोलवले आणि त्याला भावी वाटचालीस त्याची खूप प्रगती हो, त्याला काही जी मदत लागल म्हणजे नॅशनल इंटरनॅशनल लेवलला तर मी त्याला कधी पण तयार मदत करायस तयार आहे. आणि खरोखरच मी खूप आनंदी आहे की मला इथं त्यांनी एक गेस्ट चीफ गेस्ट म्हणून इथं मला बोलवलं आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. छानराज छत्रे यांनी हा जो प्रकल्प राबवायला सुरुवात केलेली आहे की मराठीमध्ये एक म्हण आहे, जुनं ते सोनं. पूर्वीच्या काळामध्ये हे केमिकलयुक्त खतं नव्हती आणि ते शेण खतावरती शेती चालायची. शेती शेण खतावरती चालल्यामुळे पूर्वीच्या लोकांचं आयुष्य हे कमीत कमी 80-90 पुढे जायचं. पण केमिकलयुक्त जे खतं आहेत हे खाल्ल्याने आज माणसाचं आयुष्य 40 ते 50 ते 60 पर्यंत आले. तर छानराज छत्रेंनी जो हा प्रकल्प राबवला आहे आणि तो पण स्वखर्चाने राबवला आहे आणि हा चांगला प्रकल्प आहे, शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यात तुमचे पत्रकार मीडियांनी जास्त मेहनत घ्यावी आणि छानराज छत्रेंना सहकार्य करावं. आणि छत्रे साहेबांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि कार्यालयाचा हा जो छोटासा छोट्या खाणी चालू केलेला प्रोजेक्ट आहे हा भवितव्यामध्ये एकदम नामचीन हो अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी पाथर्डी अहमदनगर प्रतिनिधी वजीर शेख.